नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या आताच्या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना दिलासादायक बातमी, नुकतंच रिझर्व्ह बँकेकडनं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जी घोषणा केलेली आहे त्यानुसार त्यांनी सगळ्या बँकांना विनंती केलेली आहे की नागरिकांचे जे कर्ज आहे ते 3 महिन्यांसाठी थांबवण्याची विनंती त्यांनी बँकांकडे केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आता एक ब्रेकिंग बातमी शिर्डीवरनं येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थाननं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. शिर्डी संस्थान आता कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जितका प्रयत्न करता येईल तितका सहायता निधी ते देणार आहेत. 51 कोटींची मदत जी आहे ती शिर्डी संस्थानाकडून करण्यात येते. राज्य सरकारला 51 कोटींची मदत शिर्डी साई संस्थान करणार आहे आणि लवकरच संस्थानाकडून अधिकृत घोषणा देखील करण्यात येणार असल्याचं कळतंय. न्यायालयानं नियुक्त केलेल्या कमिटीची जी मान्यता आहे ती मिळताच निधी दिला जाणार आहे. तसंच पोलीस कर्मचारी गरजवंतांना नाश्ता, त्यांना ब्रेकफास्टची सोय केली जाणार आहे आणि भोजन देखील पुरविलं जाणार असल्याचं शिर्डी साई संस्थानाकडून कळतंय. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. थेट आपण हरीशकडे जाणार आहोत. हरीश, शिर्डी साई संस्थाननं खरंच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 51 कोटींची मदत राज्य सरकारला शिर्डी साई संस्थान करत आहे आणि गोरगरिबांना नाश्ता आणि जेवणाची सोय देखील करणार असल्याचं कळत आहे. हा निधी कधीपर्यंत सरकारच्या स्वाधीन केला जाईल? नक्कीच मनाली, अतिशय दिलासादायक अशी ही बातमी आहे. आपण जर बघितलं तर साई संस्थांची ही मदत करण्याची परंपराच आहे. मग ते पूरग्रस्तांना मदत असो, अतिवृष्टी असो, अनेकदा साई संस्थान या आपत्तीच्या काळामध्ये उभं राहिलेलं आपण बघितलंय आणि तीच परंपरा आता देखील त्यांनी कायम ठेवली आहे. राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे कोरोनाचं संकट आलंय याच्याशी लढण्यासाठी ज्या बाकीची जी मदत आहे याचबरोबर आर्थिक मदतची देखील गरज आहे आणि साई संस्थांनी 51 कोटी रुपये राज्य सरकारच्या सरकारला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. संस्थांचे जे कार्यकारी अधिकारी आहे अरुण डोंगरे यांच्याकडनं ही माहिती आपल्याला मिळाली आहे. त्रिसदस्यीय कमिटी सध्या साई संस्थांचा कारभार बघते, ज्यामध्ये जिल्हा न्यायाधीश असतील, जिल्हाधिकारी असतील, यांचा आता फक्त निर्णय होणं बाकी आहे आणि त्यांनी ती अधिकृत घोषणा काही वेळातच होईल आणि हा निधी जो आहे हा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग होईल. दुसरीकडे साई संस्थांचे 2 रुग्णालय आहेत ज्यामध्ये रुग्णांची जी सेवा आहे तिथे केली जाते. त्याचबरोबर प्रसादालय जे आहे यामध्ये नाश्ता पॅकेट बनवली जात आहेत. पोलीस असतील किंवा गरजूवंत असतील यांना नाश्ता पॅकेट, जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येते. त्यामुळे साई संस्थान आज कोरोनाच्या या सगळ्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रशासनाच्या पाठीशी उभं राहिलेलं आपण बघतोय. म्हणाली अगदी बरोबर हरीश, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि थेट